आज आपण बनवणार आहोत लिंबाचं तिखट लोणचं. त्यासाठी आपल्याला ना लिंब अशी ही पातळ साल्याची घ्यायची आहे. तर मी ही 5 डझन लिंब घेतलेली आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 50 ग्रॅम राईची डाळ घेतली आहे मी, 2 मोठे चमचे मेथी दाणी घेतलेले आहे आणि बेडेकर लोणच्याचा तयार मसाला मी 100 ग्रॅम घेतलेला आहे. लाल तिखट मसाला मी 100 ग्रॅम घेतलेला आहे आणि 6 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेणार आहोत आणि 2 मोठे चमचे हिंग पावडर घेतलेली आहे आणि ही लसूण सोलून अशी उभी कापून आपण घेतलेली आहे. ते आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत, नाही घातली तरी चालेल. आता मी तुम्हाला लिंबू कसं कापायचं ते दाखवते. मी एका लिंबाचे असे 8 भाग करणार आहे. आणि यातील सर्व बिया मी काढून घेणार आहे. या मी सर्व लिंबाच्या अशा बिया काढून घेतल्या आहेत. बिया काढल्या की लिंबाचं लोणचं आपलं कडू होत नाही, त्यामुळे आपण सर्व अशा लिंबाच्या लोणच्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी सर्व लिंब कापून घेतली होती आणि सर्व बिया काढून घेतल्या होत्या आणि मी 50 ग्रॅम मीठ टाकलं होतं याच्यात आणि 2 मोठे चमचे हळद टाकून मी 2 दिवस मुरत ठेवली होती लिंब. त्याच्यामुळे आपलं लोणचं लगेच होतं आणि लिंबाची साल कडू लागत नाही, अशी नरम छान होते. हे बघा, आपण लगेच लिंबूचं लोणचं खाऊ शकतो. तस त्यासाठी मी 2 दिवस अशी मुरत ठेवली होती लोणचं. आता मी गॅसवर पॅन गरम करत ठेवले होता. ते आपण ही मेथी दाणे पहिले आपण थोडे असे भाजून घ्यायचे आहे. जास्त करपवायचे नाही आहे, थोडेसे असे रंग बदलेपर्यंत आपण सुके असे भाजून घ्यायचे आहे. आता आपले मेथीचे दाणे चांगले भाजून झालेले आहेत, ते आपण आता थंड करण्यासाठी एका ताटलीमध्ये ठेवूया. आता आपण हे राईची डाळ घेतली आहे, ती आपण आता थोडीशी थोडीशी गरम करून घ्यायची आहे. आता आपली ही राईची डाळ आहे ती व्यवस्थित भाजून झालेली आहे, ती आता आपण थंड करायसाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे आता आपली मेथी थंड झालेली आहे, ती आपण एका मिक्सरमध्ये टाकून आपण एकदम बारीक पावडर करून घेणार आहोत. आता आपली ही मेथी अशी बारीक आपण वाटून घेतलेली आहे. आता एका परातीत मी सगळं लिंबू मुरलेले आहेत ते मी एका परातीत काढून घेतलेले आहे. त्यात मी आता हा लिंबाचा रस टाकणार आहे. तुम्ही मिरची पावडर घेतली होती ती टाकणार आहे. बेडेकर लोणच्याचा तयार मसाला घेतलाय तो मी टाकणार आहे. हिंग पावडर टाकणार आहे. मेथी पावडर, राईची डाळ आणि मी लसूण घेतली आहे ती टाकणार आहे. आणि मी पहिला 50 ग्रॅम मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, आपल्या चवीनुसार थोडं टाकायचं, पण लिंबाच्या लोणच्यामध्ये थोडंसं जास्तच मीठ टाकायचं आहे. मग आपलं लोणचं चांगलं टिकतं आणि सर्व भांडी आपली कोरडी करून घेतलेली आहे, ते आपण व्यवस्थित हे करायचं म्हणजे लिंबाचं लोणचं खराब होत नाही आहे. हे मी 1 लिटर तेल गरम करून चांगलं गरम कडकडीत गरम करून पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे. ते आता मी या याच्यावरती लोणच्यावरती टाकणार आहे.
आता आपण हे व्यवस्थित असं ढवळून घेऊया. लोणच्यामध्ये तेल जास्त असेल तर लोणचं छान टिकतं. लिंबाच्या वरती तेल पाहिजे. बरणी भरल्यानंतर आपण तेल वरती ठेवायचं आणि बरणी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे. आता हे आपलं व्यवस्थित सर्व मिक्स झालेलं आहे लोणचं. ह्या आता मी ह्या चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून व्यवस्थित झाकून ठेवणार आहे आणि वरती कपडा बांधायचा आहे ते मी आता भरते या बरणीमध्ये. आता मी हे पूर्ण बरणीमध्ये टाकून घेते आहे. तुमच्याकडे चिनी मातीची बरणी नसेल तर काचेच्या बरणीमध्ये पण आपण टाकू शकतो. व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे आपलं हवा बंद करून. आता हे आपण लोणचं 2 दिवस मुरवून घेतलेलं आहे मिठामध्ये, त्यामुळे आपल्याला अजून 2 दिवसांनी आपण हे लिंबू लोणचं खाऊ शकतो. कारण लिंबाच्या लोणच्याला मुरत ठेवायला 8-10 दिवस लागतात, तर आपण आधीच ठेवलेलं होतं म्हणून आपण आता हे 4 दिवसात आपलं लोणचं होऊ शकतो, आपण खायला घेऊ शकतो 4 दिवसांनी. अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्वाद भोजन विथ स्मिताला सबस्क्राईब करा आणि रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.